मोबाईल अत्यंत चांगल्या पद्धतीने द्यावे, टॅबलेट द्यावे आणि मग त्या आमच्या अंगणवाडी शिबिरात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतील। जीवनाचं सोनं केलं, नुसतं सोनं नाही केलं, आपल्यासारख्या सर्वात पुढे आदर्श ठेवला। तसं म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दने पाटवीन झाले, एका जनार्दने पाटवीन झाले आणि सद्गुरूला शरण केले। हा गुरु कोणी असू शकतो, देव असू शकतो, गुरु असू शकतो, एखादी व्यक्ती असू शकते, आपले आई वडील असू शकतो, शिक्षक असू शकतात, अगदी त्याच्यात कोणी नसेल तर आपले आपण पण आपला गुरु होऊ शकतो। चांगलं काय वाईट काय ओळखून चांगलं करावं म्हणून एकनाथ महाराजांनी हे पाटवेचं वरण रचलं। हे करण्याची पुन्हा एक संधी मला इथे संयोजकांनी दिली, त्याबद्दल धन्यवाद। अंगणवाडी सेविकांचे अनेक मागण्या आहेत, मानधन वाढ आणि परत फरक मिळायचं आहे, ते सगळं मान्य करून सुद्धा ह्यांनी आम्हाला देईनात, त्यामुळं आम्ही ह्या कारणानिमित्त सगळे एकत्र येऊन आमच्या मागण्या मागायला लागलो आहोत। एक म्हणजे एक प्रकारचा झगडा आहे हा, त्या सावित्रीच्या रूपाने आम्ही हे झगडा करायला लागलो असं त्यांना दाखवायचं आहे। सावित्रीबाई फुलेंचं जयंतीचं औचित्य साधून आजचा मेळावा ठरवला आहे, जनजागृतीसाठी पण रॅली काढलेली होती आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण झालेले आहेत आणि तसंच आमच्या विविध मागण्या आहेत, आनंद मेळावा, त्या मागण्या पण आम्ही याच्यात। ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें।